कोल्हापूर जिल्हा करवीर तालुक्यातील सरनोबतवाडी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध विहारामध्ये प्रत्येक रविवारी पंचशील त्रिशरण पठण केले जाते. तसेच वर्षभरात महापुरुषांच्या व्याख्यानाचे आयोजनही केले जाते. गेली अनेक वर्ष हे निरंतर कार्यक्रम सुरू आहेत. यामुळे करवीर तालुक्यामधील एक धम्माचं केंद्र भविष्यात घडणार असल्याचे अनेकांनी सांगितले. तळमळती राणी वनी भावंड माझी सारी, मागती उष्टावळी फिरून दारोदारी. बलुतदार चाकरदार गावाची काम करी, घामान कष्टान करीत मोल मजुरी. हा तळमळती राणी वनी भावंड माझी सारी, त्यान जमुनी अन पडवूनी, त्यान जमुनी अन पडवूनी. माणूस घडविला किती भीमाच्या सांगाव्या कथा, त्यान समाज सुधारला किती भीमाच्या सांगाव्या कथा, त्यान समाज सुधारला. त्रिपूर्वक जय भीम. माझे नाव विश्वप्रभा विजयकुमार नागदिवे. मी आत्ता 7वीत शिकते. आम्ही दर रविवारी बुद्ध वंदनाला येतो. आम्हाला आता म्हणजे प्रत्येक रविवारी येऊन त्रिशरण पंचशील हे पाठ झालं आहे. आणि आम्ही दर म्हणजे प्रत्येक महामानवांच्या जयंतीला आम्ही भाषण गाणे वगैरे घेतो. त्यामुळे या धम्मवर्गाला यायला मला खूप छान वाटतं. आणि आमच्यावर बुद्धांचे चांगले संस्कार पडत आहेत. सरनोबतवाडी धम्मसंघाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी संविधान दिन साजरा केला. त्यानंतर प्रश्नमंजूषा इथं घेतली जाते. गौतम बुद्धांचं तत्वज्ञान या ठिकाणी शिकवलं जातं. तसेच फुले शाहू आंबेडकर या ठिकाणी शिकवले जातात. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या ठिकाणी शिकवलं जातंच. तसेच ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी पाहिजे असेल तर ते सुद्धा आम्ही या ठिकाणी सोय केलेली आहे. या ठिकाणी सर्व लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी दररोज दर रविवारी वर्गाला उपस्थित असतात. या ठिकाणी आम्ही नुकतंच आता जाहीर झालेलं भारतीय संविधानाची 15 भाषेत जे प्रस्ताविक आहे त्या प्रस्ताविकेचा सरावसुद्धा या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी केला जातो. आणि इथून पुढे तसंच या ठिकाणी आम्ही महापुरुषांचे विचार आपल्या सर्वांच्या मनामनात पेरण्याचं काम या ठिकाणी सरनोबतवाडी बौद्ध धम्म संघाच्या वतीनं या ठिकाणी केलं जाईल. जय भीम. लॉर्ड बुद्ध TV चॅनल, या चॅनलचं मी प्रथम या ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो. सरनोबतवाडी धम्मसंघ, सरनोबतवाडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर या विहारामध्ये गेले 4-5 वर्ष या विहारामध्ये दर रविवारी धम्मवंदना या ठिकाणी घेतली जाते. आणि त्याचप्रमाणे वर्षावर्षाच्या कालखंडामध्ये दर रविवारी या ठिकाणी व्याख्यान तज्ज्ञ अशा प्रकारचे बौद्ध धर्माचा ज्यांना चांगल्या प्रकारचा अभ्यास आहे, ज्यांनी त्यामध्ये सखोल अशा प्रकारचं ज्ञान घेतलेलं आहे, अभ्यास केलेला आहे, अशा तज्ज्ञ लोकांच्याकडून या ठिकाणी व्याख्यान घेतलं जातं, व्याख्यान ठेवलं जातं. त्या व्याख्यानाचा लाभ या धम्मसंघ संघाचे जे सदस्य आहेत त्या सदस्यांना चांगल्या प्रकारे या ठिकाणी होत असतो. एवढंच नव्हे, या संघाचं वैशिष्ट्य असं की आम्ही या विहारामध्ये अगदी लहान मुले म्हणजेच 1वीपासून ते 12वीपर्यंत अशा सर्व मुलांना या ठिकाणी बोलवतो. दर रविवारी ती मुलं येतात. सर्व मुलांना या ठिकाणी पंचशील त्रिशरण वगैरे पाठ आहे, धम्मगाथा पाठ आहेत. एवढंच नव्हे तर या सर्व मुलांच्यावर आम्ही बौद्ध धम्माचे संस्कार या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करत असतो, जेणेकरून ही मुलं भविष्यामध्ये चांगल्या प्रकारची घडावीत, त्यांच्यावर संस्कार चांगल्या प्रकारचे व्हावेत हा दृष्टिकोन ठेवून आम्ही या ठिकाणी या मुलांना चांगल्या प्रकारचा धम्म संस्कार वर्ग या ठिकाणी चालू केलेले आहेत.